गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, इयत्ता 5वीच्या ऑनलाईन क्लासमध्ये तुमचे एकदा परत मनापासून स्वागत. मुलांनो, आज आपण उपयोजित लेखनमध्ये कथालेखन बघणार आहोत. मुलांनो, गोष्ट ऐकणे व सांगणे ही एक आनंददायी प्रक्रिया आहे. लहानपणापासूनच आपण परिकथा, लोककथा, दंतकथा, नीतिकथा ऐकत वा वाचत आलेलो आहोत. ज्याप्रमाणे कथा ऐकली, वाचली वा सांगितली जाते, त्याप्रमाणे ती लिहिलीही जाते. मुलांनो, कथा लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या प्रसंगावर गोष्ट रचून ती परिणामकारक पद्धतीने लिहिणे म्हणजे कथालेखन. परीक्षेत कथालेखनासाठी खालील प्रकारचे प्रश्नप्रकार दिले जातात. दिलेल्या मुद्द्यांवरून कथा लिहिणे, दिलेल्या प्रसंगाच्या आधारे कथा लिहिणे. आपण आता कथालेखन करताना लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या काही बाबी जाणून घेऊया. कथेचा आरंभ अत्यंत आकर्षक करावा. कथा सरळ व सोप्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करावा. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथेचा योग्य तो विस्तार करावा. कथालेखनासाठी जर शब्द दिले असतील तर दिलेल्या शब्दांचे आपापसातील तारतम्य लक्षात घ्यावे. कथा लिहिताना कल्पनेचे सहाय्य घ्यावे. कथा 3 ते 4 परिच्छेदात लिहावी. कथेत जिवंतपणा व रंजकता असावी. कथेत आलेल्या पात्रांना अनुरूप असे संवाद द्यावेत. कथेचा शेवट परिणामकारक असावा. कथेला समर्पक शीर्षक द्यावे. आता मुलांनो, इथे काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला कथा लिहायची आहे. तर बघूयात मुद्दे काय आहेत. एक तलाव, बडबडे कासव आणि 2 बगड्यांची मैत्री. तलाव आटणे, दुसऱ्या तलावात जाण्याचा विचार. कासवाने सुचवलेला उपाय, बगड्यांचे एका काठीच्या मदतीने कासवाला घेऊन उडणे. कासवाचे मध्येच बोलणे, खाली पडणे. आता या मुद्द्यांच्या आधारे आपण कथा कशी लिहिली ते बघूयात. आपल्या कथेचे शीर्षक आहे बडबडे कासव. एका तलावात राहणाऱ्या कासवाची व झाडावर राहणाऱ्या बगड्यांची मैत्री होती. रोज ते गप्पा मारत असत. कासव खूप बडबडे होते. एकदा त्या भागात मोठा दुष्काळ पडल्याने तलावाचे पाणी आटले. कासवाला पोहण्या इतकेही पाणी राहिले नाही. बगड्यांनाही मासे मिळेनात. तेव्हा सर्वांनी दुसऱ्या तलावात जाण्याचा विचार केला. पण कासव कसे येणार? शेवटी कासवाने युक्ती सुचवली की त्या दोघांनी एका काठीच्या 2 टोकांना पकडायचे व कासवाने काठी मध्यभागी तोंडात पकडायची. याप्रमाणे तिघेजण आकाशातून निघाले. कासवाला खूप मजा वाटत होती. त्यामुळे भान न राहून नेहमीसारखे कासव बगड्यांशी बोलू लागले. पण हाय, तोंड उघडता क्षणीच ते धपकन खाली पडून जमिनीवर आपटले व मरण पावले. तात्पर्य, कधी कधी व्यर्थ बडबड नाशाला कारणीभूत ठरते. अशा प्रकारे आपण कथालेखनाचा अभ्यास केला व शेवटी आपण तात्पर्य लिहिले. म्हणजे कथेवरून आपण काय शिकलो हे तात्पर्यामध्ये लिहायचे असते. ही कथा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे. तर मुलांनो, हा जो गृहपाठ आहे हा गृहपाठ तुम्हाला करायचा आहे. इथे तुम्हाला खाली मुद्दे दिलेले आहेत. मुद्द्याच्या आधारे तुम्हाला कथालेखन करायचे आहे.
मुद्दे बघूयात. संध्याकाळची वेळ, खूप गर्दी, श्रीमंताचे पैशाचे पाकीट पडणे, गरीब विद्यार्थी पाकीट हेडमास्तरांकडे देणे, श्रीमंताचे शाळेत येणे, प्रामाणिकतेचे फळ. तर अशा प्रकारे तुम्हाला कथालेखन करायचं आहे. धन्यवाद.